श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री दुर्गा माता की जय श्री दुर्गा माता की जय महालक्ष्मी माता की जय। नवरात्र जवळ आलेले आहे। कालचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला, ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी अवश्य जाऊन बघा। आणि जे कोणी माझे व्हिडिओ बघून मला प्रेम देत आहात त्या सगळ्यांना माझा मनपूर्वक असे म्हणजे आभार मी सगळ्यांचे मानते की तुम्ही माझ्या व्हिडिओला इतके प्रेम देता, मला भरभरून प्रेम देता, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। तर आज आपण विषय बघणार आहोत की नवरात्रात देवीची ओटी कशी भरायची। ह्याची कृती मी तुम्हाला जसं जसं नवरात्र जवळ येईल ना तशी ह्याची कृती पण दाखवेन, पण आत्ता मी तुम्हाला तोंडी सांगत आहे कारण तुम्ही त्यात तयारीत राहावत। तर आपल्याला काय करायचं आहे नवरात्रामध्ये, प्रत्येक नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची तसेच घरात जे आपण घट बसवतो त्या दोन्हीचीही आपल्याला ओटी भरायची असते। ओटी भरताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे, ती कोणती तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता आपल्याला प्रत्येक वर्षी कुलदेवीची ओटी का भरायची असते, कारण आपली ती कुलदेवी आपल्या कुळाचं रक्षण करणारी असते। नवरात्रातली दुर्गा माता देखील आपल्या घराचे रक्षण करते, आपल्या घरावर तिचा वर्षभर हात असतो आणि म्हणूनच आपल्याला तिची ओटी भरायची असते। सवाष्णी म्हणून आपल्याला तिची ओटी भरायची असते आणि ही ओटी भरल्यामुळे आपल्या प्रत्येक इच्छा अतिशय पूर्ण व्हायला मदत होते। आता मला तुम्हाला सांगावंसं वाटेल तर आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम एक ताट घ्यायचा आहे, त्या ताटामध्ये एक साडी ठेवायची आहे। जर तुमच्या देवीला म्हणजे कुलदेवीला नवरात्रामध्ये जर नऊवारी साडी लागत असेल तर नऊवारीच घ्या, दोन पैशाकडे बघून सहावारी साडी तिला नेसवू नका, कारण ज्याचा उपयोगच होणार नाही अशा साडीचा तिथं देऊन तरी काय फायदा। आणि साडी ही संपूर्ण कॉटन किंवा रेशमी असावी, कारण कॉटन वस्त्र हे पॉझिटिव्हिटी निर्माण करतं, त्यातले जे तंतू असतात ते देवीला शरीराला आपल्या शरीराला आपल्याला व्हाईब्सला खूप चांगले असतात। म्हणून साडी ही नेहमी नऊवारी आणि कॉटनचीच असावी। काळा रंग निळा रंग हे तर कुणी नेसवत नाही, पण तरीही सांगते की काळे निळे सोडून लाल हिरवा राणी कलर जांभळा असा कोणताही देवीचा आवडीचा रंग तुम्ही देवीला नेसवू शकता। देवीच्या ओटीबरोबर एक संपूर्ण भरलेला पाण्याचा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे, त्याचबरोबर हिरव्या बांगड्या 12 हिरव्या बांगड्या किंवा 6 हिरव्या बांगड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत। एक हार ठेवायचा आहे, न चुकता देवीला गजरा ठेवायचा आहे। गजरा ठेवल्यानंतर आता आमच्या देवीला लिंबाची माळ लागते, तसं तुमच्या देवीला काय म्हणजे प्रत्येकाची देवी वेगळी असते। आता घरातल्या नवरात्रीची ओटी भरताना मी तुम्हाला सांगते की एक नारळ असावा, खण असावा, खणा नारळानं जे म्हणतो खरोखर तुम्ही खण आणण्याचा प्रयत्न करा। पॉलिस्टरचा ब्लाऊज पीस तर अजिबात ओटीमध्ये घालू नका, कॉटनचा खणाचा पीस नंतर तुम्हालाच तो वापरायचा आहे। तशा पद्धतीनं एखादा लाल सोनेरी असा छानसा खणाचा पीस आणा, त्याची त्रिकोणी घडी घाला, त्यावर तुम्हाला गव्हाच्या ओटीला खूप मान्यता जास्त आहे। तांदळाच्या ओटीपेक्षा कधीही तुमच्या घरी सवाष्णी जरी आली तरी गव्हाची ओटी भरावी, नसतीलच गहू तर तांदळाची भरावी। तसेच मी तुम्हाला सांगू इच्छिते की एवढ्या एवढ्या पॉकेटमध्ये ओटी भरणं हे संपूर्ण चुकीची पद्धत आहे। 7 वेळा ओटी असं असं करून म्हणजे ह्या अशा मुठीत घेऊन भरणे ही खरी ओटी भरण्याची पद्धत असते। त्यामुळं हल्ली जे फॅड निघालं आहे की छोट्याशा पुडीत ओटी आणि खोबऱ्याचा तुकडा ठेवणं ही कुठल्याही अर्थानं ओटी होत नाही। आपण सुधारत चाललेलो आहे, आपला जमाना फॉरवर्ड होत चाललेला आहे, पण जुन्या ज्या रूढी आहेत त्या आपल्याला विसरायच्या नाही आहेत। अखंड नारळ, अखंड सुपारी किंवा खोबऱ्याची अखंड वाटी असं भरभरून तुम्ही देवाला द्या। जर तुम्ही देवाला तुकड्यात दिलं तर तुम्हालाही देव तुकड्यात देईल, एवढं लक्षात ठेवा। त्यामुळं देवाला आपण वर्षातून एकदा ओटी भरतो, अगदी व्यवस्थित मन भरून, अगदी कुठंही खिशात हात घालताना विचार करू नका की माझे पैसे जात आहेत। बरीच लोकं मी अशी देवळात बघते जे गठ्ठाच्या गठ्ठा काढून त्यात 10 ची किंवा 5 ची नोट्स सापडतात का बघतात, अरे का तुम्हाला देव मागतो का, देऊ नका, तुम्ही काही देऊ नका, हात जोडा, डोकं टेका आणि या, पण असे सापडवून शोधून चिल्लर तुम्ही देवाला देऊ नका। तुमच्या हातातील ते द्या, अन्यथा ठरवूनच जावा की मला एवढं एवढं द्यायचं आहे। महिन्यातून एकदा देवाच्या दारात दान करा, कारण तिथं 4 लोक जेवून जातात, ते पुण्य आपल्यालाच मिळतं। आता परत एकदा मी ओटीच्या विषयावर येते, तर आपल्याला ओटीमध्ये साडी, नारळ, परत बेलपत्र ठेवायचं आहे, बऱ्याच देवींना बेलपत्र आवडतो, तसेच दुर्वा ठेवायच्या आहेत, जिथं तुम्ही जाल तिथं हे सगळं उपलब्ध करून घ्या। हार घ्यायचा आहे, खण नारळ घ्यायचा आहे, गहू घ्यायचे आहेत, तसेच खोबऱ्याचे खोबरं म्हणजे नारळ घेतलं तर खोबरं नाही घेतलं तरी चालतं, हळकुंड घ्यायचे आहेत। ओटीच्या सामानामध्ये तुम्हाला कुंकू हळदीच्या पुड्या अवश्य घ्यायच्या आहेत, खडी साखर घ्यायची आहे आणि या सगळ्यासोबत तिथल्या ब्राह्मणाला तुम्हाला शिदा अवश्य द्यायचा आहे। सवाष्णी जेवायला घालणं किंवा शिदा देणं हे फार महत्त्वाचं आहे।
पानाचा विडा ओटीमध्ये ठेवणं हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे. त्याला तांबूल असे म्हटले जाते. या पानाच्या विड्यामध्ये आपण जसं पान बनवतो, फक्त ह्याच्यामध्ये तुम्हाला सुपारी तंबाखू असलं काही घालायचं नाही आहे, तर साधा पानाचा विडा बनवायचा आहे. त्याच्यावर लवंग खोचायची आहे, आतमध्ये वेलची असली पाहिजे, गुलकंद असावा, कात असावा, सगळं असावं, आणि डाळ गूळ असा जो शिदा असतो गव्हाचं पीठ, या शिद्याबरोबर आणि या ओटीबरोबर तुम्हाला एक अवश्य आणि अवश्य तांबूल म्हणजे पानाचा खाण्याचा विडा द्यायचा आहे, दक्षिणा द्यायची आहे. आणि जी साडी असते ती नुसती घडी तिथं ठेवायची नाही, तर तिथल्या गुरुजींना आग्रह करायचा की माझी साडी तुम्ही देवीला नेसवा. नाही त्यांनी नेसवली तरी उलगडून तुम्हाला द्यायची आहे, नाही तर त्याची परत विक्री होते. मग आपलं जे म्हणजे मला काय म्हणायचं आहे, आपलं जी भावभक्ती असते ना ती कुठंतरी तिथे हरवते. म्हणून देवीला साडी नेहमी उघडून द्या, आहे अशी घडी देऊ नका. आणि ओटी भरताना 3 वेळा असे करून ओटी भरायची, आणि 7 वेळा तरी ते धान्य तुम्हाला देवीला भरायचं आहे. मला माहिती आहे एवढा वेळ कुठल्याही देवीच्या मंदिरात देत नाहीत, पण प्रयत्न करा. नाहीतर भरपूर गहू तरी ओटीमध्ये द्या, किमान 1/2 किलो 1/4 किलो असे गहू तरी द्या. तुम्ही छोट्या पुड्या अजिबात देऊ नका, त्या प्रत्येक ठिकाणी विकत मिळतात, पण तुम्ही तसं देण्याचं शक्यतो टाळा. तसं शृंगाराचं सगळं सामान द्या. आणि देवळामध्ये जर तुम्हाला एखादी कुमारिका जरी दिसली ना, तर त्या कुमारिकेलाही तुम्ही अचानक जर दिसली तुम्हाला ती कुमारिका, तर तिच्याही हातात 11 रुपये द्यायला हळदी कुंकू लावून विसरू नका. तिथे ज्या सवाशने दिसतील, कुंकू लावून घेत असतील, कुणाची तयारी असते कुणाची नसते तीही तुम्ही करून घ्या. आणि देवीला 21 प्रदक्षिणा तरी किमान घाला. प्रत्येक प्रदक्षिणा घालताना इकडे तिकडे न बघता तुमच्या देवीचा जो कुठला मंत्र असेल तो म्हणा. आणि घरात ओटी भरताना सुद्धा तुम्हाला जप करायचा आहे, श्री लक्ष्मीन्महा, श्री दुर्गा माता की जय, जो तुम्हाला आवडेल तो, किंवा सरळ बीजमंत्र आहे लक्ष्मीचा श्रीम क्लीम, ह्यातला कुठलाही जप तुम्हाला घरात बसून करायचा आहे. आता घरात भरलेल्या ओटीचे काय करायचे, तर ती आपणच परत वापरायची आहे. आपण स्वतः ती साडी नेसायची आहे, अन्यथा तुम्ही एखाद्या सवाशनीला पण देऊ शकता. आणि कुलदेवीला दिलेली ओटी मात्र तुम्हाला तिथेच पूर्ण अर्पण करायची आहे. त्यांच्याकडून जे काही तुम्हाला ब्लाऊज पीस मिळेल, फळ मिळेल, नारळ मिळेल, ते मान सन्मानाने घरी आणायचे आहे. फूल मिळाले तर ते लॉकरमध्ये 1 वर्ष जपून ठेवायचे आहे. पीस मिळाले तर तुम्हाला त्याचं काही ना काही शिवून घालायचे आहे. अगदी जर वस्त्र घालण्यासारखे नसेल तर तुम्ही त्याची देवाच्या पोथीला एखादी पिशवी शिवू शकता. असं त्या सामानाचं देण्याघेण्यात ते सामान कधी वापरू नका, की तुम्हाला देवीकडून पीस आला आहे तुम्ही कुणालाही घातला आहे असं कधीही करू नका, कारण तुम्हाला ते प्रसाद स्वरूपात मिळालेलं असतं. अशा प्रकारे छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यावीशी वाटली. यातूनही काहीतरी राहू शकतं माझ्याकडून की मी कृतीमध्ये अजून चांगलं दाखवेन तुम्हाला, पण नवरात्र याच्या आधी 2-3 दिवस मी ते व्हिडिओ दाखवीन. आत्तापासून मी काही ते व्हिडिओ दाखवत नाही. हार गजरा न्यायला विसरू नका, गूळ फुटाणे न्या, जेवढं तुम्हाला ओटीचं ताट छान भरता येईल ना तेवढं भरा. तुमचं आयुष्य देखील देवी माता तेवढ्याच कृपेनं आणि भरभराटेनं भरेल, हीच देवीच्या चरणी इच्छा. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. माझं दुसरं एक चॅनेल आहे मराठी हाऊसवाईफ, त्याही चॅनेलवर जाऊन त्याही चॅनेलला असंच प्रेम द्या. आणि सबस्क्राईबच्या बटणाशेजारी एक बेल आयकॉनचं बटन असतं ते दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. नमस्कार. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.